अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें। सानपाड़ा में सोनखार स्पोर्ट्स फेस्टिवल का शुभारंभ, भाजपा नेता दशरथ भगत ने किया उद्घाटन। नए साल के स्वागत के साथ बच्चों को खेलों के लिए प्रेरित करने एवं प्रतिभावान खिलाड़ियों को प्रोत्साहन देने के मकसद से आयोजित सोनखार स्पोर्ट्स फेस्टिवल 2019 का गुरुवार को शानदार शुभारंभ हो गया। सानपाड़ा सेक्टर 13 के शारदा माई नारायण उद्यान में इसका आयोजन किया गया है, जो 28 दिसंबर तक चलेगा। 4 दिन के स्पोर्ट्स फेस्टिवल में फुटबॉल, बैडमिंटन, क्रिकेट जैसे आउटडोर गेम्स, इंडोर गेम्स, कॉम्पिटिशंस और योगा मेडिटेशन जैसी हेल्थ एक्टिविटी भी चलाई जाएगी। फेस्टिवल के शुभारंभ पर बच्चों एवं खिलाड़ियों को प्रोत्साहित करते हुए भाजपा नेता दशरथ भगत ने फिटनेस का मंत्र दिया और स्वस्थ जीवन की खुशहाली के लिए खेलों को सबसे बेहतरीन जरिया बताते हुए उसे अपनाने का आह्वान किया। सानपाड़ा पाम बीच सोनकार हाफ फेस्टिवल या ठिकाणी आयोजन है, याचे उद्घाटन आम्ही केलेला आहे। वास्तविक पता सानपाड़ा सेक्टर 1, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 ह्या क्षेत्राला आम्ही माझा प्रभाग माझा परिवार असे ब्रीद वाक्य आम्ही या ठिकाणी सुरुवात केली होती। आज आम्ही या फेस्टिवलच्या निमित्ताने सोनखार परिवार म्हणून या ठिकाणी ब्रीद वाक्य आम्ही या ठिकाणी ठेवतो। हॅलो, अनेक या ठिकाणी वॉटर गटर मीटर नागरिक सेवेचे कार्यक्रम होत असतात, परंतु ह्या गोष्टी होत असताना एक परिवार म्हणून उभा राहणं, परिवार म्हणून या ठिकाणी एकत्र आणणं, एक कुटुंब म्हणून एकत्र आणणं हा खरा उद्दिष्ट खरा ध्यास आहे। महानगरपालिकेच्या माध्यमातून, राज्य शासनाच्या माध्यमातून, शिडको असेल, सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, या सर्व संस्थांच्या माध्यमातून नागरी सेवेचे विकासाचे कामं होत असतात, पण परिवाराने ह्या वसाहती नवीन आहेत, इथे राहायला आलेले लोक नागरिक एक नवीन आहेत, पण यांना एकत्र आणणं, यांचा एक परिवार उभा करणं, या परिवार उभा करण्यासाठी, यांना एकत्र आणण्यासाठी सेक्टर सेक्टर जोडले पाहिजे। भिंती ज्या कंपाऊंड्स आहेत, ज्या सोसायटी आहेत, जे फ्लॅट्स आहेत, ते एकत्र आणले पाहिजे, जोडले पाहिजे, एक परिवार, अखंड परिवार उभा राहिला पाहिजे। यासाठी हा जो स्पोर्ट्स फेस्टिवल आहे, या फेस्टिवलच्या माध्यमातून अनेक खेळाडू, मग सोसायटी असेल, सेक्टर्स असतील, फ्लॅट असेल, असे अनेक घटकातली अनेक क्षेत्रात राहणारी नागरिक एकत्र आलेले आहेत। आता लहान मुलापासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत एकत्र आलेले आहेत या फेस्टिवलच्या माध्यमातून। असे 12 ते 13 खेळ या ठिकाणी आहेत, मग क्रिकेट असेल, हॉलीबॉल असेल, फुटबॉल असेल, चेस असेल, बुद्धिबळ असेल, अनेक खेळ या ठिकाणी या खेळाच्या माध्यमातून, या स्पोर्ट्स फेस्टिवलच्या माध्यमातून अनेक नागरिक एकत्र आलेले आहेत। बता दें कि इस अवसर पर स्थानीय नगर सेविका वैजयंती दशरथ भगत, रूपाली निशांत भगत समेत तमाम स्थानीय पदाधिकारी और नागरिक मौजूद थे। युवा नेता निशांत भगत ने कहा कि खेलों के माध्यम से लोगों को फिट रहने का मंत्र दिया जाएगा। सोनखार स्पोर्ट्स एंड कल्चरल एसोसिएशन के माध्यम 26, 27, 28, 29 या 4 तारखांमध्ये सोनखार स्पोर्ट्स फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी स्पोर्ट्स फेस्टिवल आयोजित करण्याचं मुख्य कारण असं की आज जे काही नागरिक आहेत किंवा लहान मुलं आहेत, बरीचशी लोकं आजच्या युगामध्ये मोबाईलमध्ये अडकलेले आहेत, इंटरनेटमध्ये अडकलेले आहेत, गेम्समध्ये अडकलेले आहेत, परंतु मैदानी खेळ खेळण्यासाठी ते खाली येत नाहीत। आणि अशा काही सवयी नवीन वर्षाचा संकल्प घेऊन त्यांना काही सवयी लागाव्यात म्हणून डिसेंबर महिन्याच्या एंडिंगला आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला असं काही संकल्प त्यांनी केला पाहिजे की जेणेकरून आपण नवीन वर्षामध्ये आपलं आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी, मग आपल्याला सकाळी उठून योगाची सवय कशी लागेल, आपल्याला सकाळी उठून जॉगिंगची सवय कशी लागेल, आणि मग ज्या काही अशा सवयी आहेत त्याच्यामध्ये आपलं शरीर सुदृढ होऊ शकतो, मग मैदानी खेळांमध्ये, मग फुटबॉल, क्रिकेट, हॉलीबॉल, बॅडमिंटन, मॅरेथॉन, सायकलिंग अशा काही या स्पोर्ट्सच्या माध्यमातून त्यांना सवयी लागाव्यात म्हणून खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी नानांच्या, दशरथ भगत साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनानुसार सानपाडा प्रभाग क्रमांक 77 आणि 78 नागरिकांसाठी ह्या 2 वॉर्डाच्या अंतर्गत नागरिकांसाठी ही मोठ्या स्वरूपाची स्पर्धा भरवण्यात आलेली आहे। आज या ठिकाणी लॉंग मार्च काढून त्यासोबतच गणपतीची पूजा करून
म्हणून या ठिकाणी आम्ही स्पोर्ट्स फेस्टिवलला ओपनिंग केलेली आहे. ब्युरो रिपोर्ट, टीव्ही वन इंडिया.